आम्ही करू. त्यामुळे ॲक्शन पॉईंट्स काय आहेत, तर टेस्टिंग आम्ही नक्की वाढवू, जिनोमिक सिक्वेन्सिंग करू, ट्रॅक टेस्ट ट्रॅक ट्रीट करू, आणि राहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग तो वॅक्सिनेशनचा. वॅक्सिनेशनमध्ये आम्ही कंट्री ॲव्हरेजच्या पेक्षा जे कमी असलेले राज्य आहेत त्यात अगदी आपलं माईक बॉर्डरवरच आहोत आपण. स्टेट केंद्राच्या सरासरी इतके नक्कीच आहोत वेगवेगळ्या वयोगटामध्ये. थोडंफार कमी जिथे आहे तिथे आपण नक्कीच वाढवणार आहोत वॅक्सिनेशन, हे आजच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये एक मी नवी माहिती या ठिकाणी आवर्जून सांगेल की 6 ते 12 वयोगट हा आता नव्याने वॅक्सिनेशन करण्याची परवानगी ICMR म्हणजेच केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता हे महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठं काम या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे की लहान मुलं ज्यांचं वय 6 वर्ष आहे, 6 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंतच्या वयोगटाला आपल्याला आता वॅक्सिनेशन करावं लागेल. त्यासाठीचे डिटेल रूल्स अद्याप पाठवलेले नाही, पण जसे ते येतील, कारण आजच प्रधानमंत्र्यांनी हे सांगितलं आणि त्यामुळे जसे ते येतील त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या आपल्या महाविकास आघाडीचं आमचं आरोग्य डिपार्टमेंट निश्चित प्रकारे करेल, हा पण मला महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी विश्वासाने सांगायचं आहे. त्याचबरोबर साधारणपणे 12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगट हा जो काही स्कूल गोईंग वयोगट आहे त्यामध्ये आपण कंट्री ॲव्हरेजपेक्षा थोडं कमी आहोत. त्यामुळे आपल्याला त्यातसुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन स्कूल्सच्या मॅनेजमेंटला विश्वासात घेऊन पॅरेंट्सला विश्वासात घेऊन आपल्याला वॅक्सिनेशन वाढवावं लागेलच आणि ते करणारच असं आम्ही ठरवण्यात आलेलं आहे. आणि आता एकच चॅलेंज आहे की आता जून महिन्यामध्ये नेमकं म्हणजे आता खऱ्या अर्थाने सुट्ट्या पण लागतील मे महिन्यात, तर त्यामुळे थोडे चॅलेंजेस आहेत, पण तरीसुद्धा या वयोगटात आपल्याला वाढवायचं आहे. वॅक्सिनेशनचा जो एक तिसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रिकॉशन डोस. प्रिकॉशन डोसमध्ये सुद्धा आपण मोठ्या पद्धतीनं IEC करणार आहोत, जनजागृती करणार आहोत, आणि ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये प्रिकॉशन डोस अलाउड आहे म्हणजे ऑल हेल्थ वर्कर्स, ऑल एसेन्शियल वर्कर्स आणि ऑल फ्रंटलाईन वर्कर्स प्लस 60+ लोक यांना गव्हर्नमेंटमध्ये प्रिकॉशनरी डोस अवेलेबल आहेत. त्याचं पर्सेंटेज, त्याचा टक्का सुद्धा कसं वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत.